आज आपण नवसामाजिक चळवळी यामधील प्रकरण पहिलं प्रस्तावना किंवा ओळख असे आहे सामाजिक चळवळीची त्यामध्ये आपण सामाजिक चळवळीचा अर्थ आणि काही व्याख्या ह्या आज आपण अभ्यासणार आहोत सामाजिक चळवळ म्हणजे काय सामाजिक चळवळ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली सामाजिक चळवळीच्या व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या तर याचा आढावा आपण आज घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर करा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरून पहा तर आज आपण नवसामाजिक चळवळी यामधील प्रकरण पहिले सामाजिक चळवळ म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या हे आपण अभ्यासणार आहोत सामाजिक चळवळीचा अर्थ सामाजिक चळवळीचा अर्थ आणि व्याख्या पाहूया आपण सामाजिक चळवळीचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ सोशल मुवमेंट हे आपण अभ्यासणार आहोत आज तर प्रामुख्याने आज आपण पाहणार आहोत की सामाजिक चळवळ याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तर सोशल मूवमेंट हा शब्द त्याला इंग्रजी भाषेतून वापरला जातो सोशल मुवमेंट म्हणून त्याचा उल्लेख हा हा केलेला आपल्याला दिसून येतो यामध्ये सोशल मुवमेंट म्हणजे सामाजिक चळवळी असा हा शब्द इंग्रजीमध्ये सोशल मुवमेंट आहे आणि मराठीमध्ये आपण त्याला सामाजिक चळवळी म्हणतो मोहेर ओ व्ही मो आय ओ आर मोहेर या फ्रेंच क्रियापदापासून हा शब्द बनलेला आहे मो म्हणजे चलन आणि यापासून फ्रेंच क्रियापदापासून पुढे त्याला आपण मुवमेंट म्हणजे चलनशीलता अशा पद्धतीचा उल्लेख हा त्याचा झालेला आहे मग ही मुवमेंट या संदर्भामध्ये शहा समाजशास्त्राचे अभ्यासक घनश्याम शहा यांनी सामाजिक चळवळ हा शब्द सर्वप्रथम राजकीय विचारवंत रुडॉल्क आणि जॉन विल्सन यांनी वापरला असा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्यांच्या ग्रंथातून एकोणीसशे पन्नासला सर्वप्रथम सामाजिक चळवळ हा शब्द वापरला किंवा उपयोगात आणला असंही त्यांनी सांगितलेलं आहे सामाजिक चळवळीचा समाजशास्त्री व्याख्या करताना एम एस राव असतील त्यांनी सांगितलं आहे की सामाजिक चळवळीच्या व्याख्या करताना किंवा परिभाषा देताना वर्गीकरणाची समस्या चळवळीची उत्पत्ती विचारवंतांचं निर्धारण सामूहिक गतिशीलता संघटन नेतृत्व आणि परिवर्तनाच्या परिणामाची समस्या ही भेडसावताना दिसून येते अशा पद्धतीने सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये एम एस राव यांनी उल्लेख केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण दोन गोष्टी पाहिल्या सामाजिक चळवळीला इंग्रजीमधून सोशल मुवमेंट असं म्हणतात मो हा शब्द फ्रेंच क्रियापदापासून आलेला आहे मोह म्हणजे चलन आणि मोवमेंट म्हणजे चलनशीलता अशा पद्धतीने सामाजिक सोशल मुवमेंट या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे घनश्याम शाह यांनी त्यांच्या सामाजिक चळवळी या ग्रंथामधून त्यांनी सांगितलं की सामाजिक चळवळ हा शब्द सर्वप्रथम राजकीय विचारवंत रुडॉल्क हर्बेल व जॉन्स विल्सन यांनी वापरला तो एकोणीसशे पन्नासमध्ये वापरलेला आहे तर एकंदरीत अशा पद्धतीने सामाजिक चळवळीच्या संदर्भाने आपल्याला हा अभ्यास करायचा आहे मग सामाजिक चळवळीच्या व्याख्या वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत तर पहिली व्याख्या जी केलेली आहे ती आहे हर्बर्ट ब्लूमर यांची ही व्याख्या आहे ते काय म्हणतात आपण पाहूया ते म्हणतात की सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामूहिक प्रयत्न होय सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामूहिक प्रयत्न होय आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सामाजिक जीवनाची कोणती व्यवस्था तर नवीन व्यवस्था प्रस्थापित करणे त्यासाठी कसा प्रयत्न आहे तर सामूहिक प्रयत्न केला जातो म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये चळवळ म्हणजे काय तर सामाजिक जीवनामध्ये एखादी नवी व्यवस्था आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी सामाजिक सामूहिक प्रयत्न करणे सामूहिकतेला या ठिकाणी महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं नवी व्यवस्था निर्माण करत असताना सामूहिकरित्या जेव्हा प्रयत्न केले जातात त्या घटनेला किंवा त्याला आपण सामाजिक चळवळ असं म्हणतो अशा पद्धतीची व्याख्या हर्बर्ट ब्ल्युमर यांनी दिलेली आहे दुसरी व्याख्या आहे टर्नर आणि क्लियन टर्नर आणि क्लियन यांची व्याख्या आहे ते काय म्हणतात आपण पाहूया त्यांनी या ठिकाणी सांगितलं की सामाजिक परिवर्तनासाठी प्रवृत्त झालेल्या सामाजिक परिवर्तनासाठी प्रवृत्त झालेल्या किंवा अशा परिवर्तनाला सिद्ध झालेल्या संपूर्ण समाजाच्या अथवा समाजगटाच्या सातत्यपूर्ण सामूहिक प्रयत्ना सामाजिक चळवळ असे म्हणतात सामाजिक प्रे परिवर्तनासाठी सातत्याने सामूहिक प्रयत्न जेव्हा होतात त्या ठिकाणी सामाजिक चळवळ त्यास आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो अशा पद्धतीची टर्नर यांची व्याख्या आहे की सामाजिक परिवर्तनासाठी प्रवृत्त झालेल्या किंवा परिवर्तनाला सिद्ध झालेल्या संपूर्ण समाजाच्या अथवा गटाच्या सातत्यपूर्ण सामूहिक प्रयत्नास सामाजिक चळवळ असे म्हणतात त्यानंतरची पुढली व्याख्या या ठिकाणी आपण दिलेली आहे बघूया आपण ती व्याख्या रुडोल्फ हर्वेल यांची व्याख्या आहे की समाजाच्या समाजाच्या संस्थात्मक रचनेत मूलगामी परिवर्तन आणण्यासाठी किंवा संपूर्ण समन्वया समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी विविध सांघिक प्रयत्न होत असतात अशा विविध अशा विविध सामू सांघिक उपक्रमांनाच सामाजिक चळवळ असे म्हणतात या ठिकाणी आपण पाहिलं की सामाजिक उपक्रम सामाजिक परिवर्तन आणि सामूहिक प्रयत्न हे दोन सामाजिक चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात नवी व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्या ठा त्या नवीन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले जातात किंवा सांघिक प्रयत्न केले जातात त्यालाच आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो अशा पद्धतीची ती व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते पुढली व्याख्या दिलेली आहे तर या ठिकाणी आपण जे आर गसफीड यांची व्याख्या आहे प्रस्थापित रचनेत बदल घडून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सामुदायिक मागण्या हे सामाजिक चळवळीचे स्वरूप असते प्रस्थापित जी काही समाज रचना आहे त्यामध्ये आपल्याला परिवर्तन किंवा बदल घडून आणायचा असेल तर त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणं किंवा सामुदायिक मागण्या होणं त्याला आपण सामाजिक चळवळ असं म्हणतो सामुदायिक प्रयत्न नवी व्यवस्था निर्माण करणं यासाठी सामाजिक चळवळ असं आपण या घटनेला किंवा तर आपण सामाजिक चळवळ असं म्हणतो त्यानंतर पॉल यांची व्याख्या आहे पॉल विनिंग्स सामाजिक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आणण्यासाठी किंवा घडून येणाऱ्या बदलांचा प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक संघटितरित्या असंस्थीकृत साधनांचा अवलंब करून करण्यात येणाऱ्या सामूहिक प्रयत्नांना सामाजिक चळवळ असे म्हणतात अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केलेली आहे त्यानंतर घनश्याम शहा यांची एक व्याख्या आहे की सामाजिक चळवळ बंड बंडखोरी सुधारणावादी चळवळ राजकीय पटलावर बदल घडून आणण्यासाठी आणणारी एक क्रांती होय तर अशा पद्धतीची व्याख्या ही घनश्याम शहा यांची आहे एम एस राव यांची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आपल्या येते की सामाजिक चळवळ आपण पाहूया सामाजिक चळवळ अशी संघटनात्मक प्रक्रिया आहे सामाजिक चळवळ अशी संघटनात्मक प्रक्रिया आहे की जी समाजातील एका गटात अंशिक किंवा संपूर्ण बदल घडून आणण्यासाठीची विचारप्रणालीच्या आधारे सामूहिक प्रयत्न करते तर अशा पद्धतीने याची ही व्याख्या दिलेली आहे एम एस राव यांची व्याख्या आहे तर एकंदरीत तुम्ही जर पाहिलं असेल तर सामाजिक चळवळीच्या व्याख्यावरून आपल्या हेच लक्षात येतं की नवी व्यवस्था निर्माण करणं नवीन सुधारणा करणं समाजव्यवस्थेमध्ये वेगवेगळे वेग वेग बदल करणं ह्या बदलासाठी ह्या परिवर्तनासाठी जेव्हा सामूहिक प्रयत्न होतो त्याला आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो अशा पद्धतीच्या ह्या व्याख्यावरून आपल्या लक्षात येतं वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केल्या के त्यामधून हेच लक्षात आलं की सामाजिक परिवर्तन सामाजिक सुधारणा सामाजिक बदल संपूर्ण समाजव्यवस्था बदलणे यासाठी जेव्हा समाजातून सामूहिकरित्या प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो एका व्यक्तीने किंवा समूहाच्या माध्यमातून समूहाच्या माध्यमातून केले जाणाऱ्या सामूहिक ते प्रयत्नांना आपण सामाजिक चळवळ असे म्हणतो तर अशा पद्धतीने सामाजिक चळवळीच्या व्याख्याने अर्थ हा आपल्याला सांगता येतो विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद